मी योगाबद्दल नेहमी विचारतो आणि मला वाटतं की ही आसनं आणि मी हे माझं मत आहे म्हणजे कदाचित पूर्णपणे चुकीचं असेल, पण मला वाटतं की त्यात खूप लोभ आहे इतर प्राण्यांकडून शिकण्याचा. बरं का की साप असं का करतो? मला तसं वाटतं. तुम्हाला कोणी सांगितलं? नाही, तुम्हाला कोणी सांगितलं की ह्या मी सापाकडून शिकलो? म्हणजे तुम्ही म्हणता हे आसन ते आसन, मला वाटतं की तुम्ही कुत्र्यासारखं का करताय आणि तुम्ही सिंहासारखं का करताय? बरं का तुम्हाला कोणाकडूनही काही शिकायचंय? ज्या कुणाकडे काही असेल मला ते हवंय. नाही नाही, हाव आहे की तुम्ही ज्या योगाबद्दल ऐकलंय आणि ज्याच्या संपर्कात आलात तो अमेरिकन किनाऱ्यावरून परत आलेला आहे. ठीक आहे. लोक पुस्तक लिहित आहेत की योगाची सुरुवात कॅलिफोर्नियामध्ये झाली आणि मॅडोना ही पहिली साधक होती म्हणे. योगाची सुरुवात 15,000 वर्षांपूर्वी झाली, जेव्हा आदियोगींनी त्यांच्या पहिल्या 7 शिष्यांना योग शिकवला, जे आज सप्तऋषी म्हणून ओळखले जातात. जो योग त्यांनी शिकवला ते शारीरिक व्यायाम नाही आहेत किंवा तो प्राण्यांबद्दलही नाही आहे. लोक स्वतःला सुचेल तसं नाव देतात. बघा, आता तुम्ही आसन धारण केलंय, हे काय? त्याला एक नाव द्या. ते नावासारखं दिसतंय, आम्ही त्याला नावेची स्थिती म्हणतो, नौकासन. याचा प्राण्यांशी काही संबंध नाही आहे. तुम्ही असे बसता, मला तुम्ही कशासारखे तरी दिसता, आणि मग त्याला ते नाव देईन, नाहीतर मी नाव कसं द्यायचं? हे फक्त हो, याचा प्राण्यांशी काहीही संबंध नाही आहे. बरं बरं. नाही, मला वाटलं बरं का, मला योगाबद्दल खूप कमी ज्ञान आहे, म्हणूनच हा अगदी एक भाबडा प्रश्न आहे, पण मला वाटलं तर शारीरिक आसनं अशी आहेत. बघा, जर 70 किंवा 80 दशकाच्या सुरुवातीला तुमच्या घरी एक टीव्ही असेल आणि तुम्ही तुमचा आवडता कार्यक्रम पाहताय आणि अचानक मध्येच बुप 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 होतो, तर त्यावेळी तुम्ही लहान होता, तुम्ही छतावर जायचा धावत आणि तिथे अल्युमिनियमचा एक तुकडा आहे, तुम्ही ते असं नीट करता. जर तुम्ही ते योग्य जागी आणलं तर पुन्हा सगळं जग त्यात दिसू लागतं. तर योग म्हणजे हेच आहे, तुमचं शरीर विश्वाच्या भूमितीशी जुळवणं. जर तुम्ही फक्त योग्य स्थितीत स्थिर ठेवू शकलात तर संपूर्ण विश्व स्वतःत उतरवू शकता. ह्याच आधारावर काशीची निर्मिती झाली आहे. एक मोठं मानवी शरीर, एक भव्य मानवी शरीर तयार करण्यासाठी ज्याला भौतिक रूप वाहून नेण्याचं ओझं नाहीये, जेणेकरून ते सतत चालू राहील आणि ते सगळी प्रक्रिया फक्त उतरवून घेऊ शकेल, हाच तो अद्भुत प्रयत्न आहे जो त्यांनी काशीमध्ये केलाय. वा, एक व्यक्ती हे करू शकते, पण अनेक लोकांसाठी हे घडवून आणणं ही एक वेगळी गोष्ट आहे. तर तुम्हाला म्हणायचंय, जर तुम्ही काशीचा सॅटेलाइट फोटो पाहिला तर ते एक प्रकारच्या यंत्रासारखं दिसेल का? निश्चितच. जरी एखाद्या हॉट एअर बलून मधनं किंवा हेलिकॉप्टर मधून पाहिलं तुम्हाला यंत्राचा आकार दिसू शकेल, हा भौतिक पैलू आहे. पण काही लोक दावा करतात की त्यांनी त्या ऊर्जा रूपाचे फोटो घेतलेत. मी जे पाहिले नाही आहेत, अगदी गेल्या 2 दिवसात काही पत्रकार लोक मला सांगतायत. आणि मी नेमकी अशीच तुमची ओळख करून देत होतो की तुम्ही गोष्टींना एका मर्यादेपलीकडे जास्त रहस्यमय बनवत नाही, आणि हीच गोष्ट बरं का, हेच मला तुमच्याबद्दल आवडतं, विशेषतः कारण मला वाटतं की धर्म आणि अध्यात्माच्या जगात तुम्ही, कारण इतके स्तर आहेत की तुम्ही एखाद्या गुरुचं काम हे आहे की रहस्यमय गोष्टी सध्याच्या लोकांसाठी उपलब्ध करून देणे. लोक जे उपलब्ध आहे ते रहस्यमय बनवतात. होय, जे आधीच माहिती आहे त्यालाच ते रहस्यमय बनवण्याचा प्रयत्न करतात. नाही, जे समजलं नाहीये, जे इतरांना रहस्यमय वाटतंय, तुम्ही ते अशा प्रकारे मांडलं पाहिजे की लोक ते समजू शकतील, हेच तुमचं काम आहे. त्यांच्याकडे जे आहे ते काढून घेणं नाही, ते राजकारण्यांचं काम आहे. ते आपल्याला तिकडे जायला सांगतात. खरंय, एका बाजूला आपण म्हणतो की बरं का, हे फक्त कपडे बदलण्यासारखं आहे, पण लोक काशीला येतात तेव्हा मृत्यूचा इतका गौरव का करतात? आपल्याला इतक्या विधींची गरज काय आहे? तर हा एक प्रश्न मनात येतो. दुसरी गोष्ट म्हणजे, हा मोक्ष म्हणजे काय आहे? ही मुक्ती काय आहे? ते जीवनाविरुद्ध नाही आहे का? पुनर्जन्म सगळं काही, आपण मृत्यूचा खूप जास्त गौरव करतो आहे का? आणि काशीतील अंतिम मृत्यू जी मुक्ती आहे, याचा अर्थ आपण जीवनाविरुद्ध आहोत का? आपल्याला वाटतं की पुनर्जन्म मिळणं हा शाप आहे. हे सगळे प्रश्न आहेत जे मला तुम्हाला विचारायचे होते. तुम्ही शाळेत असताना मजा केली का? तुमचं शालेय जीवन, तुम्ही त्याचा आनंद घेतला? तरी पण तुम्ही कॉलेजला जाण्यासाठी खूप आतुर होता का? तर जेव्हा तुम्ही 10वीला हो, मला वाटत होतं 10वी किंवा 12वी पास झाला, समजा आम्ही तुम्हाला परत तुम्हाला बालवाडीत प्रवेश दिला,
कारण तुम्हाला ते खूप आवडलं होतं. तुम्हाला ते आवडेल का की तुम्हाला कॉलेजला जायला आवडेल? मी त्यावेळी असा विचार केला नाही. ती अगदी स्वाभाविक गोष्ट होती पुढच्या टप्प्यात जाणं. मी पुढच्या टप्प्यावर जाता नाही का? मग जर तुम्ही या जीवनाचा पुरेसा अनुभव घेतला असेल, तुम्हाला पुढच्या टप्प्याला जायचंय, तीच गोष्ट पुन्हा करायची नाहीये, त्यात काय चूक आहे? हो, पण जेव्हा मोक्षाबद्दल बोललं जातं तेव्हा असं ऐकण्यात येतं की मी जे ऐकलंय कदाचित ते अर्धवट ज्ञान असेल, पण वस्तुस्थिती अशी आहे की तुमचा पुन्हा जन्म होणार नाही. तुम्ही तर मग असं आहे का, तुम्ही तर मग असं काय म्हणजे तुम्हाला परत बालवाडीत जायचं नाहीये, त्यात चूक काय आहे? नाही, पण तुम्ही म्हणताय की तुम्हाला जायचंय, पण त्यानंतर कुठेच जायचं नाहीये. नाही नाही नाही, तसं तुम्हाला कोणत्याही स्वरूपात जन्म घ्यायचा नाहीये. हो, तुम्हाला पुन्हा शाळेत जायचं नाहीये. म्हणजे प्रत्येक रूप हे एक शाळा आहे असं तुम्ही म्हणताय? जीवनाचा एक टप्पा आहे. पण मग आपण असं का म्हणतो की मुंगी म्हणून जन्म घेणं आणि माणूस म्हणून जन्म घेणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत? कारण शक्यतेमुळे आपण श्रेष्ठ आहोत म्हणून नाही. जगाच्या ह्या भागात कोणीही तुम्हाला असं शिकवलेलं नाहीये की तुम्ही साक्षात देवाच्या रूपात बनवलेले गेले आहात किंवा तसलं काही. याच कारणामुळे आपल्याकडे सगळ्या प्रकारचे देव आणि देवता आहेत. काशीमध्ये त्यांनी 33 कोटी देव आणि देवता बनवले. हत्तीच्या रूपात, सापाच्या रूपात, गायीच्या रूपात, कुत्र्याच्या रूपात, प्रत्येक प्रकारात. फक्त तुम्हाला हे समजवण्यासाठी की प्रत्येक जीवनाला स्वतःचं स्थान आहे आणि निर्मात्याचा हात सक्रियपणे गुंतल्याशिवाय इथं कोणतंही जीवन घडत नाहीये. जर तुम्ही एखाद्या मुंगीला निरखून पाहिलं तर ती अद्भुत आहे. अभियांत्रिकी आणि यांत्रिकी निर्मितीचा अद्भुत नमुना आहे. तर हे निर्मात्याचा सहभाग असल्याशिवाय घडूच शकत नाही. याच कारणामुळे या संस्कृतीत आम्ही तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही झाड पाहिलं नमस्कार करा, दगड पाहिलात नमस्कार करा, गाय पाहिलीत नमस्कार करा, देवाला पाहिलात तरी तेच करा, तुम्ही स्त्री पुरुष मूल पाहिलं तरी तेच करा. कारण तुम्ही जाणता की प्रत्येक गोष्टीत देवाचा हात आहे. प्रत्येक अणू अस्तित्वाचा स्त्रोत त्यात स्पंदित होत असल्याशिवाय कार्य करू शकत नाही. तुमचंच पहा, तुम्ही हे शरीर बाहेरून निर्माण केलंय का बाहेरून उष्ण घेतलंय की ते आतून घडलंय? तुम्ही त्याला बाहेरून अन्न दिलंय, पण एका भाकरीला मानवात रूपांतरित करणं हे आतूनच घडलंय, नाही का? म्हणून इथं एक बुद्धिमत्ता आणि कौशल्य आहे जी या निर्मितीचा मूळ स्त्रोत आहे. तर आता ते ओळखण्यासाठी पहिली गोष्ट, म्हणूनच सगळ्या प्रकारचे देव आहेत, सगळंच दैवी आहे या देशात. इथं असं म्हणतात, स्वतः शिवाने म्हटलंय, काशी का कंकर शिवशंकर. काशीतला प्रत्येक दगड हा शिवा आहे. तर तुम्ही एका गोष्टीला नमस्कार करता आणि दुसऱ्याला करत नाही असं होत नाही. तुम्ही सगळ्याला नमस्कार करता, कारण प्रत्येक गोष्टीत निर्मितीच्या स्त्रोताचा अंश आहे. मानवी जीवनाची शक्यता अशी आहे की तुम्हाला त्याचा साक्षात्कार होऊ शकतो. हो, पण काशीचं इतकं महत्व असण्याचं कारण काय? या शहराचं इतकं महत्व काय? हे विधी म्हणजे मृत्यूचा गौरव करणं नाहीये. हा उत्सव नाहीये, ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. मुंबई शहरात असल्याने तुम्हाला माहीत नसेल, पण जर तुम्ही गावातल्या लोकांना विचारलं किंवा जर तुम्ही अंत्यसंस्काराचं काम केलं तर तुम्हाला माहीत असेल, एखाद्या मृतदेहाची नख आणि केस 11 ते 12 दिवसांपर्यंत वाढत राहतात. हे जीवनाचं सत्य. तर यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या आईच्या गर्भात येता, तुम्ही अचानक झटक्यात येत नाही, ते खूप हळूहळू काही कालावधीत घडलं. त्याचप्रमाणे जेव्हा शरीरातून प्राण जातो तेही हळूहळू घडतं. कुणीतरी व्यावहारिकदृष्ट्या मृत असू शकतो, व्यावहारिक कारणांसाठी तो मृत असू शकतो, पण अजूनही प्राण त्याच्या प्रणालीतून बाहेर गेलेला नसतो, तो अजून तिथंच असतो. याचा वापर करण्याचे अनेक मार्ग आहेत आणि मुख्य म्हणजे जोपर्यंत प्राण शरीरात आहे तोपर्यंत शरीर सोडलेली व्यक्ती गोंधळलेली असते. बघा, बाहेरून पाहणाऱ्यांना वाटतं की तो मेलाय, त्याच्या दृष्टीने तो शरीरातून निसटलाय. जेव्हा मी शरीरातून निसटणं म्हणतो, याला जरा योग्य दृष्टिकोनातून आपण बघूया. जेव्हा तुमचा जन्म झाला तुम्ही एवढेसे होता, आता एवढे झालात, कसं? तुम्ही ते बाहेरून गोळा केलंय, नाही का? हा फक्त धरतीचा एक तुकडा आहे. तुम्ही खाल्लेल्या अन्नातून तुम्ही गोळा केलंय. जे तुम्ही गोळा करता ते तुमचं असू शकतं, तुम्ही आत्ता ते तुमचं म्हणू शकता, पण ते तुम्ही असू शकत नाही, नाही का? ते तुम्ही असू शकतं का? मग मी म्हणजे काय? आपण येऊ तिथपर्यंत, लगेच उडी मारू नका. जे काही तुम्ही गोळा करता ते फार तर तुमचं असू शकतं, ते तुम्ही असू शकत नाही, नाही का? हो. मी हे कपडे घातलेत आणि काही वेळानंतर मी म्हटलं की हा मी आहे, हा वेडेपण आहे, नाही का? लोकांसोबत तसंच झालंय. ते हे शरीर गोळा करतात आणि समजतात की मी म्हणजेच शरीर. तर हा वेडेपणा झाला,
आता बहुमत तुमच्या बाजूने असल्याने आणि आपण लोकशाहीत असल्याने जे काही बहुसंख्य लोक म्हणतील ते बरोबर आहे. पण हा मूर्खपणा आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्ही गोळा केलंय, जे तुम्ही गोळा करता तुमचं असूच शकत नाही. हे वेडेपणाहून काही कमी नाही आहे. प्रत्येकजण त्याच अवस्थेत असल्यामुळे आपल्याला वाटतं की हे ठीक आहे, पण जे ठीक नाही ते ठीक नाहीच. तर सगळ्या मानवी दुःखाचा आणि गोंधळाचा आणि जीवनाच्या गैरसमजुतीचा पाया हा एकाच गोष्टीतून तयार झालाय, की तुम्हाला हे समजत नाहीये की तुम्ही नश्वर आहात जीवनाचा प्रत्येक क्षणी. तर अंत्यसंस्काराचं असं इथे सार्वजनिक प्रदर्शन करण्याचा उद्देश हा आहे की तुम्हाला जाणीव करून द्यायची की तुम्ही नश्वर आहात. आणि तुम्हाला तुमच्या नश्वरतेची जाणीव आहे जेव्हा तुमची वेळ संपत येते, तुम्ही काशीला येता. म्हणून ही नश्वरता ही एकच गोष्ट आहे की जी तुम्हाला पलीकडे काय आहे याचा विचार करायला लावते. तुम्ही अमर असता तर कशाचीही गरज नव्हती. जीवनाला काहीच अर्थ नसता, नाही का? केवळ ते संपणार असल्याने. आणि जे संपणार आहे ते फक्त तुम्ही गोळा केलेलं आहे. हे शरीर ह्या धरतीकडून तुम्ही घेतलेलं कर्ज आहे. तुम्ही धरतीकडून हे कर्ज घेता, जेव्हा परतफेडीची वेळ येते तेव्हा बहुतेक लोकांनी त्यातून काहीच केलं नसल्याने फक्त डोक्यातला वायफळ विचार करण्याशिवाय मानसिक विश्व कितीही मोठं असलं तरी एका क्षणात कोलमडून पडेल. जेव्हा मृत्यूचा क्षण येतो तेव्हा तुम्ही काय विचार केला, तुम्हाला काय वाटतं, तुमचे विचार आणि भावना यांना काहीच अर्थ नसणार आहे. अस्तित्वाच्या दृष्टीने तुम्ही आयुष्याचं काय केलं तेवढंच महत्वाचं आहे. आज बऱ्याच प्रमाणात ते नष्ट झालंय. त्याचं कारण म्हणजे पाश्चिमात्य प्रभाव, तो खूप जास्त आहे. मृत्यू नक्की काय आहे? ते शरीराचं नाश पावणं किंवा शरीराचं मरणं आहे का? एका बाजूला माझं शरीर मरतं आहे आणि दुसरीकडे माझे विचार आणि संकल्पना यांची जग आठवण ठेवत आहे आणि ते माझ्याशिवाय जगत आहेत. यालाच तुम्ही मृत्यू म्हणाल का? तुम्ही मृत्यूची व्याख्या कशी कराल? तुम्ही कधी मेला आहात का? ठीक आहे, तुम्ही कवितेत लिहिलं असेल, पण तुम्ही खरंच कधी मेला आहात का? तुम्ही मेलात आणि परत आलात का? नाही, तुमच्या अनुभवात नाही. तुम्ही कधी कोणाला पाहिलंय का, कुणी मेलंय आणि परत आलंय? मी तसं कोणालाही पाहिलं नाही. तुम्ही कधी मेलेला माणूस पाहिलाय का? म्हणजे तुम्ही एकही पाहिला नाहीये, तुम्ही एकालाही भेटला नाहीये, किंवा तुम्ही स्वतः अनुभवलं नाहीये. मग तुम्हाला ही कल्पना कुठून आली की तुम्ही मराल? मला नाही वाटत. तेच तर, ही अज्ञानी लोकांची कल्पना आहे, अजाण लोकांनी निर्माण केलेली. मृत्यू अशी कोणती गोष्टच नाहीये, फक्त जीवन, जीवन आणि जीवन आहे, एका आयामातून दुसऱ्या आयामात जाणारं. म्हणूनच जेव्हा लोक अज्ञानी असतात आणि त्यांची जीवनाची दृष्टी आणि त्यांचं जीवनाचं आकलन अस्तित्वाच्या भौतिक स्वरूपापुरतंच मर्यादित असतं, तेव्हा ते जीवन आणि मृत्यू असा विचार करतील. नाहीतर इथं फक्त जीवन आणि जीवन आहे. अद्भुत, अद्भुत आहे. तर तुम्ही म्हणताय की मृत्यू असं काहीच नाहीये? मी जे म्हणतोय त्यावर विश्वास ठेवू नका. मी फक्त तुम्हाला विचारतोय. आधी आपण जरा आधी आपण जे खरं नाही ते काढून टाकूया. सत्याबद्दल बोलूया नको. पण जर तुम्ही तत्वज्ञान विसरलात आणि तुम्ही जे समोर आहे ते पाहिलं की तिथे एक व्यक्ती होती जिला तुम्ही स्पर्श करू शकत होता, अनुभवू शकत होता. नाही, एक शरीर होतं ज्याला तुम्ही स्पर्श अनुभव करू शकत होता. अनेकदा तुम्ही जीवाला स्पर्श करण्याचा आटोकाट प्रयत्न केलात, पण तसं कधीच घडलं नाही. फार तर तुम्ही त्यांच्या शरीराला स्पर्श केला, तुम्ही त्यांच्या विचारांना स्पर्श केला, भावनांना स्पर्श केला, तुम्ही त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलात, पण ते कधीच घडलं. पण जेव्हा ते तिथे नसतात तेव्हा तुम्हाला त्यांची अनुपस्थिती जाणवते. कारण एक शरीर गायब आहे, एक मन गायब आहे, त्यांच्या गप्पा गायब आहेत, भावना गायब आहेत, त्याचीच तुम्हाला कमी जाणवते. तुम्हाला जीवाची कमी जाणवत नाहीये. पण ती कमी मला जाणवतीये कारण मी ती अनुभवतोय. कमी जाणवणं ही फक्त मानसिक प्रक्रिया आहे, नाही का? ती एक शारीरिक प्रक्रिया सुद्धा नाहीये का? हो, शारीरिक आणि मानसिक. तुमची आई जी तुम्हाला खाऊ घालायची, जी तुम्हाला बर का कुशीत घ्यायची, आता ती नाहीये. पहा, शारीरिक गोष्टींसाठी आपण खूप सहजपणे पर्याय शोधू शकतो, फक्त मानसिक आणि भावनिक गोष्टी आहे जिला पर्याय मिळत नाही. याचं कारण हे त्या व्यक्तीच्या खास मानसिक रचनेत आहे आणि त्या दोन व्यक्तीमधल्या खास भावनिक नात्यात आहे. याच गोष्टींसाठी पर्याय मिळत नाही. शारीरिक गोष्टींसाठी सहजपणे पर्याय मिळू शकतो, नाही का? सद्गुरू, मला तुम्हाला विचारायचं होतं, माणसांना मृत्यूची इतकी भीती का वाटते? असं काय आहे जे आपल्याला मृत्यूबद्दल इतकं अस्वस्थ करतं आणि त्याचा सहज स्वीकार करता येत नाही? पहा, मृत्यूमुळं माणसं विचलित होत नाहीत. इथं आत्ता आपण मणिकर्णिका समोर आहोत. तिथं जे तुम्हाला दिसतंय ते कालभैरव मंदिर आहे.
भैरव म्हणजे जो तुम्हाला भीती पलीकडे नेतो. कालभैरव म्हणजे ही काळाची भीती आहे. ही काळाची भीती आहे, मृत्यूची नाही. खरं तर दक्षिण भारतीय भाषांमध्ये मृत्यूसाठी हाच शब्द वापरला जातो. कालमैटांगण, कालमैपोयनार, कालवादरू, सगळ्या दक्षिण भारतीय भाषात म्हणतात की त्याचा काळ संपला. तर भीती नेहमी काळाबद्दल असते. काळ हा भीतीचा आधार आहे. जर तुमच्याकडं अमर्याद वेळ असता तर काही फरकच पडला नसता, नाही का? एवढंच आहे की वेळ संपत चालली आहे. काही घडलं तर तो काळाचा प्रश्न आहे, काही नाही घडलं तर तोही काळाचा प्रश्न आहे. तर मृत्यू म्हणजे मुळात तुमचा वेळ संपलाय. तर या मर्यादित कालावधीला तुम्ही जीवन म्हणताय. आणि तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही त्या कालावधीत काही गोष्टी केल्या नाहीत तर तुम्ही अनेक प्रकारे असंतुष्ट राहाल. म्हणून जे लोक परिपूर्ण जीवन जगतात, तुम्हाला दिसेल की जेव्हा त्यांची जाण्याची वेळ येते ते कितीतरी शांतपणे जातात. जे लोक पूर्णपणे जगले नाहीत त्यांच्या तुलनेत, जर त्यांचा अनुभव मोठा असेल, ते खूप खूप आनंदाने जगले असतील, जीवनाबद्दल धुंद असतील, अशी माणसं अगदी सहजपणे मरतील. खरं तर अशा माणसांना जाण्याची आतुरता नसली पाहिजे, नाही का? ज्यांचं आयुष्य वाईट आहे त्यांना जावंसं वाटलं पाहिजे, पण तसं होत नाही. म्हणजे अस्वस्थता आणि भीती ही आणखी कशाबद्दल नसून फक्त काळ संपण्याची. हो, म्हणूनच कालभैरव. जर तुम्ही काळाच्या भीतीपासून मुक्त असाल तर तुम्ही भीतीपासूनच मुक्त असाल, संपूर्णपणे. काळाकडे अंधार म्हणून सुद्धा पाहिलं जातं, कारण तुम्हाला दिसत नाही की पुढं काय आहे. तिथं पूर्णपणे काळोख आहे. काळ उद्या काय करणार आहे ते लपवतो, नाही का?